आपल्या दिनाचा औचित्य साधून कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं बचत गटाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यानिमित्त इंदिरानगर परिसरात बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या पतसंस्थेनं बचत गटाच्या माध्यमातून नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यानं उपस्थित मान्यवरांनी या पतसंस्थेचं कौतुक केलं. बचत, स्वावलंबन आणि विकास हे ब्रीदवाक्य घेऊन कल्याणी महिला नागरी पतसंस्थेनं अल्पावधीतच आपला स्वतंत्र ठसा उमटविला. 17 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पतसंस्थेनं शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शाखा उघडून परिसरातील महिलांना बचतीची सवय लावली. पतसंस्थेच्या अध्यक्षा अंजली पाटील यांनी आपले कार्य पतसंस्थेपर्यंतच मर्यादित न ठेवता महिलांसाठी काम करण्याच्या उद्देशानं महिला बचत गटाची स्थापना केली. फक्त 3 महिन्यात 20 बचत गटांची स्थापना पाटील यांनी केली. फक्त बचत गट निर्मितीच नाही तर या बचत गटातील महिलांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. महिला दिनाचं औचित्य साधून या बचत गटाच्या वतीनं महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना बचतीची सवय लागावी, काही रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पतसंस्थेच्या माध्यमातून बचत गटाविषयी अध्यक्षा अंजली पाटील यांनी माहिती दिली. म्हणून या बचत गटांच्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केली आहे आणि आनंद असं वाटतं की या वर्षातच 20 बचत गट झालेले आहेत. साधारणतः 400 महिलांनी या सहभागी झालेल्या आहेत आणि अजूनही रोजच्या रोज बचत गट होत आहेत. आजच 3 बचत गटांची नोंदणी झालेली आहे स्वतंत्रपणे. त्यामुळे बचत गटांचं माध्यम हे खूप मोठं आहे आणि खूप चांगलं आहे असं आम्हाला वाटतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सर्वजण इथं आलात. तर उपमहापौर अजय बोरस्ते यांनी पतसंस्थेचं कौतुक केलं. पाठबळ असतं. या ठिकाणी अंजलीताईंचं विशेष अभिनंदन यासाठी करेल की 17 वर्ष आता 16 वर्ष पूर्ण झाले आपल्याला आणि 16 वर्षापासून आपण महिलांच्या सबलीकरणावर अनेक व्याख्यानं ऐकली, वेगवेगळे व्याख्यानं दिली सुद्धा, परंतु सुरुवात 16 वर्षापूर्वी आपण केली आणि ती सुद्धा प्रगतीशील आहे. म्हणजे आत्ता माझ्याकडे जे निवेदन दिलं त्यात मी बघितलं 80 लाखाहून आता 10 कोटीच्या आसपास हे भागभांडवल झालेलं आहे आणि हे सोपं नाही आहे. ग्लोबल ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव क्षीरसागर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. तर महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन क्षीरसागर सर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रदर्शनात खाद्यपदार्थ, महिलांनी बनवलेल्या वस्तू आदींचे एकूण 40 स्टॉल लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला परिसरातील नागरिकांनी भेट दिली. कार्यक्रमास नगरसेवक चंद्रकांत खोडे, सुनील खोडे, नगरसेविका देवयानी फरांदे, वंदना बिरारी, रंजना भानसी, गोपाळ पाटील, माधवी बुरकुले यांच्यासह पतसंस्थेचे सर्व संचालिका आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.